मागच्या गेल्या 5 वर्षामध्ये पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये आपण बऱ्यापैकी बदल केलेले आहेत. बऱ्यापैकी आपण त्याच्यावरती लक्ष ठेवून आहोत, कारण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचं खूप त्याचं महत्त्व असतं. कारण मागच्या वेळेला डॉक्टर आमरापूरकर सारखी व्यक्ती त्याच तशाच पर्जन्य जलवाहिन्यांमधनं वाहून त्यांचा मृत्यूदेह वेगळे. त्यामुळे अशा गोष्टी, CC कॅमेरा जर बसवला गेला तर त्याच्यामध्ये आतमध्ये असलेला गाळ म्हणा किंवा आतमध्ये एखादं पाईप काय डॅमेज झालं किंवा अन्यही, कारण आज आपण अशा 2-3 केसेस घडल्यानंतरही जर लगेच आपल्याला बघायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी त्याचं मॉनिटरिंग होणार. आणि म्हणून आपण ते बसवले की ज्याच्यामुळे इतक्या खाली जाऊन कोणाला उतरवून बघण्यापेक्षा पटकन जर त्याच्यामधनं आपल्याला मॉनिटर होत असेल तर ते चांगला हे आहे. आणि मला वाटतं अख्ख्या देशांमध्ये पहिला प्रयोग आहे आपला हा, की ज्याच्यामध्ये पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये CC कॅमेरे बसवले जातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या मुंबईच्या ह्याच्यामध्ये पर्जन्य जलवाहिनींची जर जाळं आहे आपलं, त्या जाळ्यांच्या ह्याच्यामध्ये कुठलाही काही प्रकार आढळला तर लगेच त्याच्यावरती देखरेख ठेवता येते. नाही तर मग ते खाली व्यक्तीला उतरवणं वगैरे करण्यापेक्षा पहिलं जर कळलं, फर्स्ट आहे ज्याला म्हणतो ते आपण करू शकतो. ओके.